रक्त घाम अश्रू आणि त्यागातून मिळालेला आमच्या स्वातंत्र्याला भीक असे संबोधन हा राष्ट्रद्रोह आहे अशा व्यक्तीस पुरस्कार देशाचे राष्ट्रपती पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवितात स्वातंत्र्यात व क्रांतिकाऱ्यांच्या बलिदानाची थोडी जरी जाण असेल तर अशा देश राष्ट्रद्रोही वक्तव्याबद्दल कंगणारा नावाचा राष्ट्रीय पुरस्कार काढून घ्यावा आणि तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांनी केला कुरुंदवाडमधील भालचंद्र थिएटर चौक येथे शनिवारी दुपारी दोन वाजता हथकंगले लोकसभा मतदारसंघ शिवसेनातर्फे अभिनेत्री कंगना राणावतने केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ कंगनाच्या पुतळ्याचे दहन करून आंदोलन करण्यात आले शिवसेना तालुका प्रमुख वैभव उगाळे म्हणाले कंगना राणावत या भाजपवादी अभिनेत्रीचा वरचा मजला रिकामा असल्याने स्वातंत्र्याबद्दल त्याने असे देशद्रोही वक्तव्य केले आहे लायकी नसणाऱ्या राणावत यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी केली यावेळी महाराष्ट्र राज्य सहकार प्रमुख शिल्पा सरपोतदार पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रदीप खोपडे शहर प्रमुख सावगावे अण्णासाहेब भिल्लोरे प्रमुख सत्ताप्पा भावना दत्ता पवार मधुकर पाटील नामदेव गिरी आदींनी आपल्या भाषणातून आक्रमक पावित्र्य घेत आहे कंगनाच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केले कंगना राणावतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली शिवसैनिकांनी या कंगनाचा करायचं काय खाली डोकं वर पाय कंगना राणावत माफी मागो कंगना राणावतचा धिक्कार असो अशा घोषणाबाजी करत परिसर दणदणून सोडला होता यावेळी माळी प्रतीक धनवडे संदीप पाटील सयाजी चव्हाण तेजस कुराडे राजू बेले संजय अनुसे रघु नाईक आप्पासाहेब भोसले सुहास पसोबे, संजय माने मिलिंद गोरे जयवंत मंगसुळे माधुरी ताकारी मंगला चव्हाण आदी प्रमुख उपस्थितीत होते